ओके, टेक योर बुक बुक एंड टेक द पेज 35, टॉपिक नंबर 2929, अ द। फिल इन द ब्लैंक्स विथ द करेक्ट आर्टिकल अ द। फर्स्ट वन इज डैश स्काय इज ब्लू। स्काय हे एकच आहे, राइट? स्काय सारखे दुसरे कोणती गोष्ट आहे का? नाही। त्यामुळे आपण इथे द यूज करणार आहोत, टी एच ई द। आणि हे सेंटेन्सचं स्टार्टिंग आहे म्हणून कॅपिटल टी काढायचं आहे इथे, ओके? जेव्हा पण आपण लिहायला सुरुवात करतो तेव्हा आपण नेहमी कॅपिटल लेटर काढायचं आहे, टी एच ई द। स्काय इज ब्लू। सेकंड वन, आय हॅव डॅश वॉटरमेलन। आय हॅव म्हणजे मी सांगतीये की माझ्याकडे एक वॉटरमेलन आहे। मी दाखवलंय का तुम्हाला? लुक म्हटलंय का मी? नाही म्हटलेलं। मी बघितलेलं आहे वॉटरमेलन, त्यामुळे इथे द येणार नाही। मग अ कि अ येणार, कारण आपण अ आणि द चाच यूज करत आहोत इथे, ओके? अ, आय हॅव अ वॉटरमेलन। नेक्स्ट, गिव्ह मी डॅश पेन्सिल। आता पेन्सिल मी दाखवत नाहीये तुम्हाला की मला हीच पेन्सिल हवी आहे, मला कुठली पण पेन्सिल एक द्या, ओके? मी सांगते की मला पेन्सिल द्या, कोणतीही असू दे पेन्सिल, त्यामुळे इथे अ येणार। गिव्ह मी अ पेन्सिल फ्रॉम द बॉक्स। आता इथे द का यूज केलेला आहे? कारण या बॉक्स मधली मला कोणतीही पेन्सिल द्या असं मी सांगितलेलं आहे, या बॉक्स मधून मला कोणतीही पेन्सिल द्या, त्यामुळे आपण इथे द यूज केलेला आहे। लुक ऍट डॅशबर्ड। आता इथे मी लुक सांगितलेला आहे, लुक म्हणजे बघा, या बर्ड कडे बघा, हेच ते बर्ड, त्यामुळे आपण इथे काय लिहिणार? टी एच ई द। लुक ऍट द बर्ड ऑन द ट्री। द ट्री का? कारण याच ट्रीवर हे बर्ड बसलेलं आहे, मी दुसरी कोणतं ट्री सांगितलेलं नाही, ही हेच ट्री दाखवतीये मी तुम्हाला, या ट्रीवर बर्ड बसलेला आहे, त्यामुळे इथे पण टी एच ई द येणार। लुक ऍट द बर्ड ऑन द ट्री। नेक्स्ट, आय सॉ डॅशबोर्ड। आय सॉ मी बघितलेलं आहे, मी तुम्हाला दाखवत नाहीये, बघा म्हटलेलं नाही, तुम्हाला माहीतच नाही कसली आहे ती बोट, त्यामुळे इथे अ येणार। आय सॉ अ बोट इन डॅश सी। सी समुद्र, समुद्र ही एकच गोष्ट आहे, समुद्रासारख्या आणखीन भरपूर काही गोष्टी आहेत का? नाही। त्यामुळे द, टी एच ई द। आय सॉ अ बोट इन द सी, ओके? अंडरस्टँड दिस अँड राईट ऑल दिस आर्टिकल्स इन द गिवन स्पेस, ओके? व्यवस्थित समजून घ्या व्हिडिओ बघून आणि हे फिलअप करा आर्टिकल्स। रिमेनिंग 5 आर्टिकल्स वी विल डू दिस टुमॉरो। एकदम आजच्याच सेशनमध्ये सगळं काही नको, हे 5 सेंटेन्सेस समजून घ्या, कंप्लीट करा, वी विल डू दिस रिमेनिंग 5 टुमॉरो, ओके? इन युअर ड्रॉइंग बुक ऍक्टिव्हिटी बुक राईट टुडेज डेट, give heading golden words day WEDNESDAY Wednesday and we are going to write here golden words, draw one face smiling face, कारण जेव्हा तुम्ही थँक यू म्हणता तेव्हा तुमचं फेस स्माइल करताना असतं, हो की नाही? सो यू हॅव टू राईट थँक यू ओव्हर हियर, ड्रॉ वन बॉक्स अँड कलर इट विथ पिंक कलर and face you have to color it with yellow color like this, okay? Now next word is sorry, s-o-r-r-y, sorry, give it red color
एंड गिव दिस फेस ऑल्सो येलो कलर. आईज आणि लिप्स माउथ तुम्ही बघा डिफरन्स येतो त्यामध्ये. जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणता तुमचे आईज अगदी शाईन करत असतात आणि स्माईल असते तुमची, ओके. आणि जेव्हा तुम्ही सॉरी म्हणता तेव्हा तुमचे डोळे असे खाली असतात आणि तुमचे स्माईल नसते, ओके. तुम्ही सॉरी फील करता, राईट. त्यामुळे माउथ याप्रमाणे काढायचं आहे. दिस इज युअर एक्सप्रेशन व्हाईल यू से सॉरी. म्हणून नेक्स्ट फेस इज प्लीज. वेन यू वॉन्ट समथिंग, तुम्हाला जेव्हा काही हवं असतं आणि तुम्हाला प्लीज म्हणायचं असतं तेव्हा तुमचे एक्सप्रेशन असे होतात, ओके. ड्रॉ दिस अँड गिव इट येलो कलर. And give this box, write please spelling over here and then color it with blue color. Next, excuse me. तुमचे facial expression कसे होतात बघा. तुमचे eyebrows raise होतात, वरती उचलले जातात. तुमचे eyes पण असे वरती उचलले जातात, right? आणि छोटीशी smile असते. अशी facial expression काढायची आहे. And give this face also, draw करून झाल्यावर याला yellow color द्यायचा आहे. And give green color to this excuse me box. Okay, write here spelling of excuse me and then color it with green color. Do this activity and send it to me on WhatsApp.